मित्रांनो छत्रपती राजाराम महाराज जिंजीला असतानाची सोळाशे ब्याण्णव सालची ही गोष्ट आहे औरंगजेबानं जिंजीचा पाडाव करण्यासाठी झुल्फिकार खान वजीर असद खान आणि या दोघांसोबत आपला अत्यंत लाडका बिघडलेला नालायक शहजादा मोहम्मद कामबक्ष पाठवला होता कुठल्याही परिस्थितीत रामराजाला तू नेस्तनाबूत करून टाक माझा तू एक अत्यंत लाडका आणि आखोका तारा शहजादा आहेस बाकीचे सगळे शहजादे म्हणजे एकजात नालायक हरामखोर आहेत असं औरंगजेबानं मोहम्मद कामबक्षाला सांगितलं होतं हा मोहम्मद कामबक्ष म्हणजे आलमगीर औरंगजेबाचा शेवटचा पाच नंबरचा म्हातारपणीचा शहजादा होता अगदी वयाच्या पन्नासाव्या वर्षी हे महाउचापती पुत्ररत्न आलमगीर औरंगजेबाला प्राप्त झालं होतं औरंगजेबाचं कामबक्षावर फार फार प्रेम होतं फार विश्वास होता त्याच्याकडून औरंगजेबाला खूप साऱ्या अपेक्षा होत्या आपल्यानंतर हिंदुस्थानाचं तख्त ह्या कामबक्षानं सांभाळावं अशी औरंगजेबाची मनापासून इच्छा होती पण ह्या उचापती कामबक्षानं जिंजीच्या वेढ्यावर असताना वेगळ्याच उचापती केल्या छत्रपती राजाराम महाराजांनी कामबक्षाचा स्वभाव ओळखून त्याची लालूच ओळखून मोठ्या मुत्सद्दीपणानं एक जाळं विणलं होतं आणि त्यात हा नालायक कामबक्ष अगदी अचूक अडकला होता, होता। राजाराम महाराजांचा असा डाव होता की शहजादा मोहम्मद कामबक्षला सगळ्या मराठ्यांनी मदत करायची आणि आजारी असणाऱ्या औरंगजेबावर अचानक चाल करून जायची औरंगजेबाला खात्मा करून औरंगजेबाला संपून कामबक्षाला मराठ्यांच्या मदतीनं दिल्लीच्या तक्तावर बसवायचं ह्या पूर्ण कटाची राजाराम महाराजांनी अगदी जय्यत तयारी केली होती तसंही मुघलांना आपल्या बापाला किंवा भावांना मारताना अगदी स्वर्गीय सुख मिळायचं म्हणून हा मोहम्मद कामबक्ष अगदी आनंदानं उत्साहानं या पवित्र कामासाठी तयार झाला पूर्ण योजनाही तयार झाली पण महाराष्ट्राच्या दुर्दैवानं आलमगीर औरंगजेबाच्या गुप्तहेरांनी हा कट अगोदरच ओळखला आणि त्याबाबत औरंगजेबाला कळवूनही टाकलं ज्यावेळी औरंगजेबाला या कटाची बातमी कळाली तेव्हा औरंगजेब मोठ्या हताशतेनं म्हणाला होता या त्याचा काय दोष म्हणा एका नाचणाऱ्या लौंडीचा तो मुलगा आणखी काय अपेक्षा करणार त्याच्याकडून औरंगजेबानं मग झुल्फिकार खान आणि झुल्फिकार खानाचा बाप वजीर असद खान यांना अशी आज्ञा दिली की त्वरित कामबक्षला गिरफ्तार करा खर यावे तर यावेळी औरंगजेबानं मोहम्मद कामबक्षाची कत्तलच केली असती कारण या अगोदरही त्यानं स्वतःच्या एका शहजाद्याला ठार मारलं होतं तर दुसऱ्या एका शहजाद्यासाठी अकबरासाठी औरंगजेबानं मौत का फरमान काढलेलं होतं हा अकबर अगोदर संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता आणि नंतर इराणला पळून गेला होता मोहम्मद कामबक्षाचा गुन्हाही त्याच दर्जाचा तेवढाच गंभीर होता पण यावेळी मात्र एवढा मोठा गंभीर गुन्हा करूनही कारण होत त्याची आई उदयपुरी महल उदयपुरी महल ही औरंगजेबाची चौथी बायको हिचा जन्म मुघलांच्या जनानखान्यातच झाला होता हिची आई एक जॉर्जियन गुलामश्री होती त्यामुळे तिचा बाप निश्चित कोण होता हे सांगता येत नाही राजस्थान मधल्या उदयपूर जन्म झाल्यानं हिचं नाव उदयपुरी महल इटालियन प्रवासी तसंच इतिहासकार असणारा निकालाव मनुची असं लिहितो की उदयपुरी महल ही अत्यंत सुंदर नाचकाम करणारी जॉर्जियन गुलाम तरुणी होती आणि ही पहिल्यांदा औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शुकोच्या हरम मध्ये त्याची रखेली म्हणून दाखल झाली होती तर काही इतिहासकारांच्या मते ती एक कश्मीरी तरुणी होती आणि मासिर इ आलमगिरीमध्ये हिचा उल्लेख उदयपुरी बाई असाही आढळतो काही इतिहासकारांच्या मते उदयपुरी महलचा बाप एक राजपूत राजा होता एका राजपूत राजाची ही एक अनवरस कन्या होती उदयपुरी महलचं खरं नाव काय होतं याबद्दलही आज फारशी माहिती उपलब्ध नाही पण उदयपुरी महल ही अत्यंत सुंदर आणि नाचकामात तरबेज अशी तरुणी होती ऐन तारुण्यात येताच ती मुघल शहजादा दारा शुकोच्या नजरेत भरली आणि त्यानं तिला आपल्या जनानखान्यात आपली रखेली म्हणून भरती केलं थोड्याच दिवसात उदयपुरी महल म्हणजे दारा शुकोची सगळ्यात आवडती श्री बनली दारा शुकोहच काम तमाम करून त्याचा शिरच्छेद छेद करून आलमगीर औरंगजेब तख्तावर बसला तेव्हा त्यानं दारा शुकोची सर्वात आवडती आणि तरुण अशी उदयपुरी महल स्त्री पाहिली तेव्हा ती ही मनात भरली औरंगजेब तिच्या सौंदर्यावर झाला आणि मग उदयपुरी महल औरंगजेबाच्या जनान खाण्यात भरती झाली अगोदर उदयपुरी महल औरंगजेबाची एक रखेल म्हणूनच राहिलेली होती पण नंतर मात्र औरंगजेबानं तिला आपल्या बायकोचाही दर्जा दिला त्या अगोदर सोळाशे सत्तावन साली औरंगजेबाची अतिशय प्रिय बायको बानू बेगम ही होती म्हणून तसं औरंगजेब दुसऱ्या कुणाच्या आधाराच्या शोधातच होता ह्याच दिलराज बानू बेगमच्या शोकामध्ये स्मरणार्थ बीबी का मकबरा हा डुप्लिकेट ताजमहल औरंगाबादला उभारला होता पण औरंगजेब आणि उदयपुरी महल या दोघांचा अधिकृत निकाह झालेला नव्हता म्हणून बरेच इतिहासकार आजही उदयपुरी महलला औरंगजेबची कनक्युबाईन म्हणजे रखेलीच मानतात उदयपुरी महल ही अत्यंत चलाक आणि मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध होती अगदी थोड्या काळातच उदयपुरी महल औरंगजेब आणि त्याची मुलगी झिनत उन्निस्सा या दोघांनंतरची सगळ्यात शक्तिशाली तीन नंबरची राजकीय व्यक्ती बनली राजकारणात ती सक्रिय भागही घेऊ लागली आणि नंतर नंतर तर उदयपुरी महलचा शब्द डावलणं म्हणजे औरंगजेबाला ती औरंगजेबाची सगळ्यात आवडती पट्टराणी आवडती बेगम बनलेली होती साल सोळाशे सदुसष्ट साली तिला कामबक्ष हे महाविचित्र आणि मूर्ख असं पुत्ररत्न प्राप्त झालं होतं कामबक्षच्या जन्माच्या वेळी औरंगजेबाचं वय वे सुमारे पन्नास वर्षांचं होतं आणि ही उदयपुरी महल म्हणजे औरंगजेबाच्या म्हातारपणाची काठी होती त्याच्या सर्वात जवळची व्यक्ती होती औरंगजेब तिच्या पुरता आहारी गेला होता तिच्या मनाला कुठलीही दुखापत होऊ नये म्हणून औरंगजेब सदैव काळजीत असायचा या उदयपुरी महलवर असणाऱ्या औरंगजेबाने औरंगजेबाचं ह्या त्याच्या लाडक्या बायकोवर फार प्रेम होत आणि त्याच्या ह्या लाडक्या बायकोला अगदी दारू प्यायचंही व्यसन होत पण औरंगजेब तिच्या प्रेमात इतका बुडालेला होता की तो तिच्या दारू प्यायच्या व्यसनाकडेही साप दुर्लक्ष करायचा औरंगजेबाच्या म्हातारपणाच्या काळात उदयपुरी महलनच औरंगजेबाला खूप साथ दिली ह्या उदयपुरी महलनं औरंगजेबा अनेक मोहिमाही पार पाडल्या तिच्या पत्र व्यवहारातून आपल्याला असं जाणवतं की ती औरंगजेबाला सतत म्हणायची की तुम्ही मेल्यानंतर मी फार काळ काही जिवंत राहणार नाही आणि अगदी झालंही तसंच औरंगजेब मेल्यानंतर केवळ चारच महिन्यात तिचंही निधन झालं तिचा लाडका आणि मूर्ख शहजादा कामबक्ष लवकरच सन सतराशे नऊ च्या जानेवारी महिन्यामध्ये कत्तल करण्यात आली मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक ला करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद